भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे शिवधनुष्य हाती घेण्याच्या तयारीत आहेत. कुडाळमधनं उमेदवारीसाठी निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करतील अशा स्वरूपाची माहिती आहे. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत आहेत. उमेश, अनेक दिवसांपासून खरं तर ही चर्चा सुरू आहे आणि आज कदाचित त्याच्यावरती भूमिका स्पष्ट होऊ शकेल, काय कळत आहे? नितीजत गुरु, गेली 8 ते 10 दिवस निलेश राणे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं. कारण पहिलं जे नारायण राणे होते ते एकनाथ शिंदेंना भेटले होते आणि त्यानंतर निलेश राणे यांनी स्वतः सांगितलं की मी माझा निर्णय घेण्यासाठी समर्थ आहे. त्यानंतर उदय सामंत यांच्यासोबत निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले होते आणि त्यानंतर त्यावेळी चर्चा झाली होती आणि त्या चर्चेअंती असं ठरलं होतं की 23 ऑक्टोबरला सिंधुदुर्गामध्ये आपण पक्ष प्रवेश करणार असं एक ठरलं होतं अशी चर्चा आहे. आणि 23 ऑक्टोबरला सायंकाळी कुडा हायस्कूलमध्ये हा सभेचं मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे. आपण अधिकृतरित्या निलेश राणे यांनी सांगितलं नसलं तरी आज ते 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन ही औपचारिक घोषणा करण्याची बाकी आहे. पण सध्याची माहिती अशी येते की गेली 8 ते 10 दिवस निलेश राणे नेमकी कोणती भूमिका घेत आहेत हे समजत नव्हतं. त्यांच्या आता फेसबुक पेज, ट्विटरवर आणि सोशल मीडियावर निलेश राणे धनुष्यबाण, एका बाजूने निलेश राणेचा फोटो, अशी सगळे पोस्टर व्हायरल होत आहेत. एकंदरीत आज निलेश राणे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, नेमकं कुठल्या पक्षातून आपण लढणार, काय आहे ते सांगणार आहे पत्रकारांशी. आणि पण त्या ग्राउंड जे आहे तिथे कुडाळचं हायस्कूल आहे तिथे जय्यत तयारी चालू आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभेची जय्यत तयारी चालू आहे. एकंदरीत असं एक वातावरण आहे सिंधुदुर्गात. धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.